सादर सप्रेम नमस्कार। आपल्याला आज दिवाळी, दीपावली, दीपोत्सव, यक्षरात्री अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवाबद्दल नेमक्या धारणा काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे। या सगळ्या उत्सवाच्या बाबतीत ज्या वेगवेगळ्या कथा, ज्या वेगवेगळ्या लोकपरंपरा सांगितल्या जातात त्याचा आपल्याला इथे थोडक्यात विचार करायचा। दिवाळी म्हटली की वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या दिवसापासून या दिवाळीच्या उत्सवाची तयारी सुरू होते किंवा जी गणना केली जाते या उत्सवाच्या दिवसांची तीही वेगवेगळ्या पद्धतीत केली जाते। एक काहींच्या मते ही दिवाळी ही वसुबारसेपासून सुरू होते आणि ती अगदी पांडव पंचमी म्हणजे कार्तिक शुक्ल पंचमी या दिवसापर्यंत असते। काहींच्या मते ही दिवाळी धनत्रयोदशीच्या दिवशी सुरू होते आणि भाऊबीजेच्या दिवशी संपते आणि अगदी काहींच्या मते ही दिवाळी ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जी सुरू होते ती त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहते। असा वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या दिवसांचे अवधी निश्चित करून या दीपोत्सवाला सगळेजण साजरा करण्याचा प्रयत्न आपापल्यापर्यंत करत असतात। या सगळ्याची सुरुवात, याचा इतिहास जर आपल्याला पाहायचा झाला तर अगदी वैदिक काळापर्यंत याच पहिलं टोक नेऊन भिडवता येईल। हा जो आत्ताचा कालावधी आहे, ऋतू आहे, हा शरद ऋतू म्हणून ओळखला जातो। शरद ऋतू हा आश्विन आणि कार्तिक या दोन महिन्यांचा मिळून मानला गेलेला आहे। आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटचा दिवस म्हणजेच ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखतो, त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्राचीन काळी कौमुदी महोत्सव साजरा केला जायचा। कौमुदी याचा अर्थ चंद्राची किरण। चंद्राच्या किरणांनी, चंद्राच्या किरणांची या पृथ्वीवर होणारी मुक्त उधळण ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे कौमुदी महोत्सवाचा दिवस। याचा उल्लेख आपल्याला अगदी मुद्रा राक्षसामध्येही आढळतो। कौमुदी महोत्सव करण्याविषयी चंद्रगुप्ताने केलेली आज्ञा आणि विष्णुगुप्त चाणक्यांनी केलेला विरोध हा प्रसंग अनेक संस्कृत नाट्य रसिकांच्या वाचनात पाहण्यात असेल। तिथे जो कौमुदीचा उल्लेख आहे हा कोजागिरी पौर्णिमेचा उल्लेख आहे। या दिवसापासून आकाश दीपदान हा विधी केला जातो। आपल्याकडे जो आकाश कंदील लावला जातो त्याची कल्पना मूळ आकाशदीप अशी आहे। आकाशदीप हा आठ दिशांचे जे पालक आहेत त्या आठ दिशांच्या ज्या अधिदेवता आहेत त्या देवतांसाठी त्या त्या दिशांच्या मुखाने म्हणजे त्या दिशांना तोंड करून दिवे लावणं आणि ते दिवे उंच जागी टांगणं ठेवणं ही कल्पना याच्यात मूलभूत आपल्याला दिसते। मग अष्टदिक्पाल किंवा मग ह्या आठ देवतांची नावं काही ठिकाणी पितर, विष्णू, इंद्र, कुबेर, यम, अश्विनी कुमार, वरुण आणि अगदी शेवटची देवता म्हणजे शिव अशीही दिलेली आहे। काही ठिकाणी जे खुद्द अष्टदिक्पाल आहेत म्हणजे इंद्र, अग्नि, यम, निरुती, वरुण, वायू, कुबेर किंवा सोम, ईशान ही देखील काही ठिकाणी नाव आढळतात। तर या अष्टदेवतांसाठी आठ कोणाचा एक मोठा आकृतीबंध, मग तो वंश म्हणजे बांबू च्या कामट्यांपासून तयार करून त्यामध्ये या पंट्या ठेवणं
या पणत्या आठ असाव्यात असा एक संकेत तिथे दिलेला दिसतो. तर असं आठ दिव्यांनी युक्त एक मोठा दिवा जो आकाशदीप आहे त्याचं दान करणं, थोडक्यात तो लावणं, तो देवांसाठी मांडणं, ही कल्पना आपल्याला इथे धर्मशास्त्रात नोंदवलेली आढळते. ज्याची सुरुवात ही कोजागिरी पौर्णिमेपासून, म्हणजे आज आकाशकंदील आपण दिवाळीच्या आधी खरेदी करतो, लावतो, धनत्रयोदशी किंवा वसुबारसेपासून तो लावायला लागतो. पण धर्मशास्त्रात ही कल्पना अगदी कोजागिरी पौर्णिमेपासून सांगितलेली आहे. आता हाच जो आकाशदीपाचा आजचा प्रारूपाचा भाग आकाशकंदील, ही आज दिवाळीची एक ओळख, दिवाळीचं एक प्रतिनिधी किंवा प्रतीक म्हणून रूढ झालेली आपण पाहतो. अभ्यंग स्नान ही एक दुसरी ओळख दिवाळीची आहे. दिवाळीच्या दिवशी दिवाळीसाठी दिवाळीनिमित्त हे अभ्यंग स्नान केलं जात. हे स्नान कार्तिक स्नान म्हणून खर तर ओळखलं गेलं. कार्तिक स्नानाचं महत्व धर्मशास्त्रामध्ये फार वेगवेगळ्या पुराणामध्ये, वेगवेगळ्या धर्मशास्त्रीय निबंध प्रकरण ग्रंथामध्ये सांगितलेलं आढळत. हे कार्तिक स्नान आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात सुरू होत. त्याचं कारण मूळ असं आहे की भारतामध्ये, भारतीय उपखंडामध्ये दोन कालगणना, दोन प्रकारच्या कालगणना प्रसिद्ध आहे. एक प्रकारची कालगणना म्हणजे या कालगणनेमध्ये मास महिना याचं जे गणित आहे ते पौर्णिमांत आहे, पौर्णिमांत मास कल्पना. आणि दुसरी कल्पना ही अमांत मास कल्पना आहे. पौर्णिमांत मास कल्पनेमध्ये पौर्णिमा हा महिन्याचा शेवटचा दिवस धरला जातो. त्या हिशोबाने आपण महाराष्ट्रात जे महिने मोजतो, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, ती गणना थोडी विस्कळीत होते, नावं थोडी बदलतात. उदाहरणार्थ चैत्र महिन्यातला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन आपण पहिल्यांदा कृष्ण पक्ष न धरता शुक्ल पक्ष धरतो आणि नंतर कृष्ण पक्ष धरतो. अमांत महिन्याच्या गणनेमध्ये कृष्ण पक्ष हा पहिला धरला जातो. त्यामुळे चैत्र महिन्याचा म्हणून मानला गेलेला कृष्ण पक्ष हा फाल्गुनाचा कृष्ण पक्ष असतो. फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष हा या अमांत गणनेप्रमाण चैत्र महिन्याचा कृष्ण पक्ष म्हणून गणला जातो. आणि तो आणि त्यानंतर येणारा चैत्रातला खुद्द शुक्ल पक्ष. थोडक्यात उत्तर भारतामध्ये ही अमांत गणना न मानता पौर्णिमांत गणना मानल्यामुळे आपल्या 15 दिवसांचा नामनिर्देश जो आपण आश्विन म्हणून करतोय त्याच 15 दिवसांचा उल्लेख उत्तर भारतात कार्तिक महिन्यात काय कार्तिक म्हणून केला जातो. त्यामुळे कार्तिक स्नान हा जो विधी धर्मशास्त्रात सांगितला गेला त्याचा अवधी हा आपल्या आश्विन पक्षातल्या कृष्ण पक्षापासून धरला जाऊन तो कार्तिक पौर्णिमेपर्यंत, ज्याला आपण त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखतो, तिथपर्यंत धरतात. तर असा महिनाभर हे अभ्यंग स्नान करावं. अभ्यंग स्नानामध्ये सुगंधी तेल, गरम पाणी यांचा प्रयोग करावा अशी एक रूढी इथे दिसते. याचा एक दुसरं कारण असं आहे की या महिन्यामध्ये साधारण थंडीचा कालावधी सुरू होतो, हिवाळा सुरू होतो. आणि हिवाळा सुरू झाल्यावर त्याची प्रतिक्रिया मानवी शरीरावर उमटते, ती म्हणजे शरीर हे थोडस रुक्ष व्हायला लागतं, कोरडं व्हायला लागतं. मग ही जी शुष्कता, जो रुक्षपणा तुमच्या शरीरावर, त्वचेवर आलेला आहे, तो दूर व्हावा, कुठेतरी स्निग्धता यावी, मार्दव यावं, यासाठी हे सुगंधी तेल उटणं हे शरीराला लावलं जातं. आणि हा अभ्यंग स्नानाचा विधी महिनाभर केला जातो. आज हे अभ्यंग स्नान हे दिवाळीच्या 2-3 दिवसापुरतं किंवा 4 दिवसापुरतं मर्यादित आहे. मात्र धर्मशास्त्रीय कल्पनांचा जर आपण उहापोह केला तर पूर्ण महिनाभर हा अभ्यंग स्नानाचा विधी करायची गोष्ट किंवा विधान हे तिथे सांगितलेलं आहे.
पुढची गोष्ट येते ती फटाके. आपण दिवाळी म्हटल्यावर फटाके हे अपरिहार्यच आहेत असं मानतो. खर तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये फटाक्यांचा असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मात्र काही धर्मशास्त्रीय निबंध ग्रंथात अग्निशोभेचा, अग्निद्वारे विविध शोभा कर्म करण्याचा असा उल्लेख तिथे जरूर आहे. मग या अग्निशोभेचा उल्लेख परंपरेमध्ये जसजसे बदल घडत गेले, जसजशा नवनवीन गोष्टी या परिचित होत गेल्या, नवनवीन शोध लागत गेले, तस तस या अग्निशोभेचं रूपही बदलत गेले. मग पहिल्यांदा जी अग्निशोभा, अग्निद्वारे केली जाणारी शोभा, साजसज्जा ही दिवे, दिवे उजळणं, दिवे पाजळणं एवढी मर्यादित होती. ती हळूहळू मग मशाली, दिवट्या, चंद्रज्योती, हिलाल यांच्याद्वारे ही केली जायला लागली. भारतातल्या काही समाजामध्ये दिवाळीच्या दिवशी हिलाल किंवा दिवट्या घेऊन त्यांच्या बरोबर नृत्य करण्याची प्रथा आहे. अग्निकर्म आहे. याचच पुढचं प्रारूप जेव्हा दारू म्हणजे शोभेची दारू शोधली गेली, मग ती दारू जाळणे, त्याच्यातून जो प्रकाश उत्पन्न होतो त्याचा आनंद घेणे, मग ह्या शोभेच्या दारूचे वेगवेगळे फटाके तयार करून, मग फुलबाजा असतील, भुईनळे असतील, अशा स्वरूपातून ती शोभा तयार करणं, तो प्रकाश वेगवेगळ्या रूपामध्ये व्यक्त करणं, हा प्रकार नंतर सुरू झाला. ही सगळी परंपरा, विशेषतः फटाक्यांची, शोभेच्या दारूची परंपरा यक्ष संस्कृतीतून आलेली असावी असे काही उल्लेख आपल्याला मिळतात. यक्ष संस्कृती ही जर आपण इतिहासाचा, भूगोलाचा विचार केला तर भारताच्या ईशान्य भागामध्ये विकसित होती. आजचं जे तिबेट आहे, अरुणाचल प्रदेश आहे, या भागामध्ये यक्ष वास करून होते अशी कल्पना आहे. तर या ईशान्य भागामध्ये असणाऱ्या यक्षांनी शोधलेली ही अग्निशोभेची वेगवेगळी साधन सामग्री, त्याचाही वापर हळूहळू या अग्निशोभेसाठी केला गेला. आणि अगदी आजच्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी हे जे तेजाचं आधुनिक रूप आहे, ऊर्जेचं आधुनिक रूप आहे, त्याचे दिवे लावणं, मग सगळा परिसर आसमंत उजळून टाकणं हा प्रकार झाला. म्हणजे या अग्निशोभा, अग्निकार्याचं एक कसं परिवर्तित, परिष्कृत रूप आपल्याला वेगवेगळ्या कालौघामध्ये प्रचलित झालं हेही आपल्याला या दिवाळीच्या कालावधीत पाहता येईल. आता खुद्द या दिवाळीचे जे दिवस मानले जातात त्या दिवस गणनेची, कालगणनेची आपण कथा संगती पाहूया. दिवाळीची गणना ही आपण पाहिलं, वेगवेगळे दिवस, वेगवेगळे कालावधी हे प्रचलित आहेत. मात्र सर्वसाधारण जी कल्पना आहे ती वसुबारसेपासून ही दिवाळी सुरू होते अशी आहे. वसुबारस हा जर आपण दिवस विशेष पाहिला तर या दिवशी मूळ गोवत्स द्वादशी हे व्रत सांगितलेलं आहे. गोवत्स द्वादशी किंवा गोविंद द्वादशी म्हणून प्रसिद्ध असणारं हे व्रत गोपूजनाचा दिवस म्हणून मानलेला आहे. धर्मशास्त्रामध्ये आश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये पशुधनाचं नीराजन करावं असं सांगितलेलं आहे. नीराजन या शब्दाचा अर्थ आहे ओवाळणे, ओवाळणी. जे पशुधन आपल्याकडे आहे, पूर्वीच्या काळी धनामधला एक मोठा चलनाचा भाग, परिमाणाचा भाग ही पशुसंपत्ती होती. ज्याच्याकडे जेवढं विपुल पशुधन असेल, गोधन असेल, त्यावर त्याची समृद्धी, संपन्नता ही मोजली जात असे. तर हे गोधन, या गोधनाला उजायचा, ओवाळायचा, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजे हा गोवत्स द्वादशीचा दिवस. या दिवशी गायी आणि वासरांची एकत्रितपणे पूजा केली जाते.
याच्यासाठी काही धारणा कथा या देखील प्रचलित आहेत. एक कहाणी मराठी प्रदेशामध्ये प्रांतामध्ये सांगितली जाते. एक अतिशय संपन्न असं गावातलं घर, ह्या घरी सगळा पूर्ण परिवार एकत्रित नांदत होता. शेतकऱ्याचं असणार हे कुटुंब, या शेतकऱ्याची जी पत्नी आणि सून होती यांच्यामध्ये खर तर जे आपल्याला प्रचलित कथांमध्ये आढळतं तसं काही विकोपाचं भांडणाचं नातं नव्हतं, तर अतिशय प्रेमाचं सौहार्दाचं नातं. सासू सुना या एकत्रित एकोप्याने नांदत होत्या. मात्र एकदा प्रसंग असा घडला की सासू ही शेतावर जात असताना आपल्या सुनेला एक दिवशी म्हणाली की गव्हाळी मुगाळी रांधून ठेव. ही गव्हाळी मुगाळी हे जे दोन शब्द आहेत हे तिने गहू आणि मूग यासाठी वापरले. गहू आणि मूग शिजवून ठेव असं ती म्हणाली. मात्र योगायोगाने त्यांच्या गोठ्यामध्ये जी वासर होती त्यांनाही गव्हाळी मुगाळी अशी नावं त्यांनी ठेवलेली होती. त्यामुळे सुनेला वाटलं गव्हाळी मुगाळी म्हणजे ही वासर मारून त्यांचं मांस रांधून ठेव असं सुनेला वाटल्यामुळे आपल्या सासूच्या आज्ञेप्रमाणे तिने ते काम केलं. जेव्हा सासू परत आली तेव्हा सुनेचा झालेला गैरसमज तिच्या लक्षात आला. सुनेची खरं तर चूक नाही हेही तिला जाणवलं. तेव्हा सासूनी उपोषण सुरू केलं, देवासमोर धरणं धरलं आणि म्हणाली माझ्या बोलण्याच्या चुकीतून ज्या निष्पाप वासरांचा जीव गेला त्यांना परत तरी दे, नाही तर मला तरी घेऊन जा. शेवटी देवाला दया आली आणि त्याने ही वासर पुन्हा जिवंत केली. ही वासर ज्या दिवशी जिवंत झाली तो दिवस म्हणजे हा गोवत्स द्वादशीचा दिवस. म्हणून या दिवशी गाई वासरांची पूजा या सासू सुनेने केली आणि त्या देवाच्या आणि गाईच्या प्रसादाने कृपेने त्यांच्याकडचं ऐश्वर्य हे कायम वृद्धिंगत होत गेलं. अशी ही कहाणी. त्यावरून ही गोधनाची पूजा कुठेतरी रूढ झाली असावी अशी कल्पना सांगितली जाते. याच दिवशी आपण जो धर्मशास्त्रातला गोनिराजन किंवा पशुनिराजनाचा भाग आहे यामध्ये ज्या पशूंनी आपल्याला वर्षभर अन्न दिलेलं आहे, साथ दिलेली आहे, त्यांना कृतज्ञतेने ओवाळणं आणि या ओवाळण्यातून जर काही दुष्ट नजर, काही वाईट शक्तींची बाधा या पशूंना झालेली असेल तर ती दूर व्हावी असाही आशय या पशुनिराजन गोनिराजन या विधीतून व्यक्त झालेला. या दिवशी या गायींना अगदी सगळ्या म्हशी असतील, मेंढर असतील, मेंढ्या शेळ्या असतील, त्या सगळ्यांना ओवाळण्याचा विधी केला जातो. आपल्याकडे एक लोकगीत प्रसिद्ध आहे, आपण दिवाळीत हे म्हणत असू, अनेकांना हे आठवत असेल की दिन दिन दिवाळी. वऱ्हाडामध्ये हा शब्द धन धन दिवाळी असा म्हटला जातो. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाचा. हे दिवाळीत म्हटलं जाणारं गाणं या गाण्यामध्ये लोकगीतामध्ये खर तर हा धर्मशास्त्रातल्या एका विधीचा भाग अप्रत्यक्षपणे व्यक्त केलेला आहे. गाई म्हशींना ओवाळायचा सण म्हणजे दिवाळी, या पशुधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दिवाळी, त्याचा अवशेष म्हणजे ही गोवत्स द्वादशी वसुबारस असल्याचं दिसत. हे गोवत्साचं प्रतीक हे देखील आपल्याला पुराण कथामध्ये कुठेतरी वापरलेलं दिसेल. जसं गोधन गोधनाचं प्रतीक म्हणजे हे वत्स आणि गाय हिच मूर्तिमंत चिन्ह, तसच हे अख्ख्या पृथ्वीचंही चिन्ह आहे. पृथ्वी ही माता आहे आणि सगळी जीवसृष्टी मनुष्य सृष्टी ही तिचं वासरू आहे, वत्स आहे. ही देखील कल्पना आपल्याला इथे कुठेतरी ध्वनित झाल्याचं आढळते. विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत पुराणामध्ये अशी कथा येते की भगवान विष्णूचा एक अंशावतार पृथु या नावाचा होता, वेन राजाचा मुलगा. या पृथुने पृथ्वीला सखल होण्याची प्रार्थना केली.
पूर्वी पृथ्वी सखल नव्हती, मनुष्यानी पशुनी वस्ती करण्याजोगी नव्हती, त्यामुळे या पृथूने पृथ्वीला सखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हाही पृथ्वी गायीचं रूप घेऊन पळायला लागली. तेव्हा पृथू तिच्या मागे धनुष्यबाण घेऊन तिला मारण्यासाठी, तिला शासन करण्यासाठी धावायला लागला. तेव्हा मी गाय आहे, मी अज्ञा आहे, मी मारण्याजोगी नाही जाण या पृथ्वीने पृथूला करू दिली. तेव्हा पृथूने सांगितलं, मी तुला मारणार निश्चित नाही, मात्र तू आता या पशु सृष्टीला, जीवसृष्टीला उपकारक हो, त्यांना हवी त्याप्रमाणे. तेव्हा पृथ्वी म्हणाली, मी सगळ्यांना जे जे हवं ते देईन, मात्र तत्पूर्वी त्यांनी माझं वत्स व्हायला हवं, त्यांनी माझं वासरू व्हायला हवं. ही अट पृथूने कबूल केली आणि त्या त्या जीवसृष्टीतल्या योनीमधल्या श्रेष्ठ जीवाला त्याने तिचं वत्स केलं. म्हणजे देवता ही जी जीवयोनी जीवकोटी आहे, त्यातला इंद्र हा त्या पृथ्वीचं वत्स झाला. जे नाग होते त्यातला वासुकी हा त्या नागांच्या प्रतिनिधित्वाने वत्स झाला. जे गंधर्व होते त्याच्यामधला जो चित्ररथ नावाचा गंधर्व होता तो त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या गायीचं वत्स झाला. आणि प्रत्येकाने आपापल्या जीवकोटीला जे आवश्यक अन्न होतं, देवानी अमृत, नागानी विष, गंधर्वानी ओदन, अशा वेगवेगळ्या वस्तू या त्या गोरूपी पृथ्वीकडून प्राप्त करून घेतल्या. या ही एका ऐतिहासिक पौराणिक घटनेचं स्मारक म्हणून ही गोवत्स पूजा आपण पाहू शकतो. पृथ्वी ही ती गाय आहे आणि सगळी प्रजा, सगळी सृष्टी ही तिचं वत्स आहे. त्यामुळे त्या आदिमाता पृथ्वीचं हे पूजन एक प्रकारे गोवत्साच्या प्रतिमेतून केलं जातं अशी ही कल्पना कुठेतरी रूढ झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. तर अशी ही वसुबारस, अशी ही गोवत्स द्वादशी. या गोवत्स द्वादशीच्या आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा.